विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण आयताची परिमिती शोधली होती, काढली होती. या भागात आपण आयताच्या परिमितीचे सूत्र शिकणार आहोत आणि मग सूत्रांच्या मदतीनं आयताची परिमिती कशी शोधावी याचे उदाहरण देखील पाहणार आहोत. बोर्डवर तुम्हाला एक आयत दिसतोय, हा पी क्यू आर एस नावाचा आयत आहे. यामध्ये पी एस ही या आयताची लांबी आहे, क्यू आर ही देखील लांबी आहे आणि पी क्यू व एस आर ही आयताची रुंदी आहे. आपण पाहिलं की आयताला दोनदा मी लांबी लांबी हा शब्द दोन वेळेस लिहिलेला आहे आणि रुंदी रुंदी हा शब्द देखील दोन वेळेस लिहिलेला आहे. त्यानंतर आयताची परिमिती याचं सूत्र देखील बरोबर आपल्याला दिसतंय. सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी. लांबी दोन वेळेला आणि रुंदी दोन वेळेला घेऊन त्यांची बेरीज केली जाते, याला म्हणतात आयताची परिमिती. अशा प्रकारे आपण आयताच्या परिमितीचं सूत्र पाहिलं. आता आपण आयताच्या परिमितीचं सूत्र वापरून एक उदाहरण सोडवूया. बोर्डवर आपल्याला दिसतंय आयत पी क्यू आर एस ची परिमिती काढा. त्याखालीच आयत पी क्यू आर एस ची आकृती दिसत आहे. या आकृतीमध्ये बाजू पी एस म्हणजे लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर व बाजू आर एस म्हणजे रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. पुन्हा एकदा सांगतो, बाजू पी एस म्हणजे लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि बाजू आर एस म्हणजे रुंदी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. इथं आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी. यामध्ये आपण लांबीच्या जागी 7 लिहिलेलं आहे आणि रुंदीच्या जागी 5 लिहिलेलं आहे. 2 गुणिले 7 अधिक 2 गुणिले 5, बेसाठी 14. इथे 14 लिहिलेलं आहे आणि बे म्हणजे 10 आणि शेवटच्या स्टेपमध्ये 14 आणि 10 ची बेरीज केलेली आहे. 14 + 10 = 24. 24 सेंटीमीटर ही आयताची परिमिती झाली. आयताच्या परिमितीच्या उदाहरणानंतर आता आपण चौरसाची परिमिती म्हणजे काय आणि चौरसाच्या परिमितीचे सूत्र या गोष्टी पाहूया. बोर्डवर तुम्हाला एक चौरस दिसत आहे. त्या ठिकाणी मी प्रत्येक बाजू किती आहे हे लिहिलेलं नाही, प्रत्येक ठिकाणी बाजू 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 असं लिहिलेलं आहे, कारण चौरसाच्या सर्वच बाजू समान मापाच्या असतात. आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र बरोबर 4 गुणिले बाजू, कारण कोणत्याही परिमितीमध्ये आपण बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करतो व इथं बाजू बाजूची 4 वेळा बेरीज करणं म्हणजेच 4 गुणिले बाजू. यासाठी चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आता आपण सूत्राचा वापर करून चौरसाची परिमिती कशी काढतात हे शिकूया. बोर्डवरील उदाहरणामध्ये चौरस एबीसीडी ची परिमिती काढा असे सांगितलेले आहे व त्याखाली चौरस एबीसीडी ची आकृतीही दिलेली आहे. यामध्ये बाजू एडी 9 सेंटीमीटर दिलेली आहे आणि इतर बाजू मात्र दिलेल्या नाही. असं असताना देखील आपण या सूत्राच्या मदतीनं चौरसाची परिमिती शोधू शकतो. इथं चौरसाच्या परिमितीचं सूत्र आठवूया. ते सूत्र आहे 4 गुणिले बाजू. यामध्ये बाजूची किंमत 9 अशी ठेवलेली आहे. 4 गुणिले 9 आणि उत्तर आलेलं आहे 36 सेंटीमीटर 36 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण सूत्राचा वापर करून चौरसाची परिमिती शोधलेली आहे. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला स्वाध्याय सोडवण्यासाठी दिलेला आहे, त्यामध्ये आयताच्या परिमितीवरील उदाहरण व चौरसाच्या परिमितीवरील उदाहरण सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व उदाहरणं तुमच्या वहीत निश्चित सोडवा.